नमस्कार, मी विकास नवाळे, मुख्याधिकारी नगर परिषद भरगाव। या व्हिडिओच्या माध्यमातून विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांशी मी संवाद साधतो आहे। मित्रांनो, मला नेहमी असं वाटतं की वक्तृत्व ही फक्त एक कला नाही तर ते एक शास्त्र आहे। सिरॅक्यूज नावाच्या ग्रीक वसाहतीमध्ये इसवी सन पूर्व 466 मध्ये काही लोकांवर संपत्तीच्या संदर्भात खटले भरले गेले होते। हे खटले लढण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही लिखित पुरावा नव्हता। अशा वेळी कोरॅक्स नावाचा एक माणूस समोर आला आणि आपल्या वाकचातुर्याच्या जोरावरती या लोकांना ते खटले त्याने जिंकून दिले। आज कोरॅक्स पुढे जाऊन वक्तृत्वाचा जनक आणि प्रणेता म्हणवला गेला। मात्र या वक्तृत्व कलेच्या जोरावरती अनेक देशांनी आपल्या देशामध्ये लोकशाहीच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की या प्रचंड वैभवशाली परंपरेचे या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून आपण पायी घेण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्या डोक्यात काय विचार असावेत या अनुषंगाने मी पुढच्या काही मिनिटांमध्ये तीन संकल्पनांच्या माध्यमातून आपल्याशी बोलणार आहे। एक, विषयाचा आशय। दोन, स्पर्धेत सहभागी होताना त्या विषयाची करावयाची अभिव्यक्ती। आणि तिसरं, त्या स्पर्धेमध्ये श्रोत्यांसमोर जात असताना त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला काय नाविन्यपूर्ण करता येईल किंवा काय नाविन्यपूर्ण माहिती श्रोत्यांना देता येईल, अशा तीन अनुषंगांनी मी आपल्याशी बोलणार आहे। मुळात कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर एक अडचण उभी असते, ती म्हणजे कुठला विषय निवडायचा। मला अनेक मित्र असतील किंवा जुने स्पर्धक असतील किंवा आत्ताच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणारे स्पर्धक असतील यांचे काय मेसेज फोन येत असतात की कुठला विषय निवडला म्हणजे आम्ही विजेता होऊ शकतो। मला असं वाटतं की कुठलाही विषय हा विजेता नसतो, तर त्या स्पर्धेमध्ये बोलणारा स्पर्धक तो त्या स्पर्धेला दिलेल्या एखाद्या विषयाला विजेता बनवत असतो। मला असं वाटतं की विषयाची निवड करत असताना दिलेल्या विषयांपैकी अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक वेगळ्या पद्धतीने आणि अधिक नाविन्यपूर्ण पद्धतीने आपण कुठला विषय बोलू शकतो याचा आत्मविश्वास आपल्याला ज्या विषयाच्या संदर्भात असेल असा विषय स्पर्धेसाठी निवडला गेला पाहिजे। दुसरी महत्वाची गोष्ट विषय निवडीच्या संदर्भातली मला वाटतं ती अशी आहे, एक स्पर्धक म्हणून, विविध स्पर्धांचा परीक्षक म्हणून, काही स्पर्धांचा आयोजक म्हणून माझं निरीक्षण असं आहे की जर एखादा विद्यार्थी प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगळा वेगळा विषय बोलत गेला तर त्या स्पर्धकाच्या व्यक्तिमत्वाची घडण ही निश्चितपणे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने होत असते। म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही जर वेगळा विषय बोलत गेला तर तुमच्या अभ्यासाची पातळी वाढत जाते, तुमची विचार क्षमता वाढत जाते आणि स्पर्धेच्या व्यासपीठावरती तुम्ही किती बक्षिसं कमवली यापेक्षा आयुष्यामध्ये तुम्ही अधिक विकसित आणि अधिक व्यक्तिमत्व संपन्न तुमचं कसं होऊ शकतं याला हातभार लागतो असं माझं फार प्रामाणिक मत आहे। आणि याच संदर्भाने बऱ्याच वेळेस अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की विषयाची निवड झाली मात्र विषय बोलायला सुरुवात करताना एखादी कथा सांगितली, विनोद सांगितला, कविता सांगितली म्हणजे आमच्या विषयामध्ये जास्त विषयाला जास्त महत्व येईल का? तर मला असं वाटतं सांगितली तर हरकत नाही, मात्र त्या विषयाशी सुसंगत कविता, कथा, विनोद सांगितला गेला पाहिजे। आणि जर विषयाशी सुसंगत अशी कथा नसली तरी काही हरकत नाही, मात्र त्याचा तुमच्या वक्तृत्वाच्या परीक्षणावरती कुठलाही परिणाम होत नाही असं माझं फार प्रामाणिक मत आहे। मात्र हा सगळा विषय तयार करत असताना किंवा वक्तृत्व स्पर्धेची तयारी करत असताना मी वारंवार काही गोष्टी विद्यार्थ्यांना सांगत असतो, स्पर्धकांना सांगत असतो। बऱ्याच वेळेस युट्यूबवरचं एखादं भाषण बघून, जुन्या स्पर्धेमध्ये एखाद्या वक्त्याने केलेलं भाषण बघून किंवा एखाद्या वक्त्याचं रेकॉर्ड केलेलं भाषण बघून आपण त्याच्यासारखी शैली विकसित करण्याचा प्रयत्न करतो, त्याचे मुद्दे कॉपी करण्याचा प्रयत्न करतो। मला असं वाटतं की कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपली स्वतःची शैली विकसित होऊ देण्याचा प्रयत्न करा, स्वतः अभ्यास करा, स्वतः वेगवेगळे मुद्दे काढा आणि त्या मुद्द्यांना स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला विषयाचं पाठांतर करण्याची गरज पडणार नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला यामध्ये सांगायचा आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी थोड्याफार तयारीवरती स्पर्धेला जातात, 2-4 मिनिटं भाषणामध्ये बोलतात आणि पुढचं काही आठवेन असं होतं। या संदर्भाने मला आपल्याशी संवाद साधायचा आहे की कुठल्याही स्पर्धेची तयारी करत असताना साधारणतः स्पर्धा 5 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटं अशा व्हेरिएशन मध्ये असते। जर 7 मिनिटाची स्पर्धा असेल असं आपण पकडू तर त्या 7 मिनिटाच्या स्पर्धेमध्ये साधारणतः
दहा ते बारा मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि त्या विषयाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे तुम्ही तयार केले पाहिजेत। आणि या दहा ते बारा मुद्द्यांचा अभ्यास जर तुम्ही परिपूर्ण पद्धतीने केला तर मला असं वाटतं की जरी एखादा मुद्दा तुमचा राहून गेला आणि 7 मिनिटाचं भाषण अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही बोललात तर तुमचं भाषण हे पक्षिसाला पात्र असंच ठरू शकतं। आणि म्हणून कुठल्याही पद्धतीने विषयाचं पाठांतर करण्यापेक्षा विषयाची संकल्पना स्पष्ट होणारे 10 ते 12 मुद्दे आपल्या भाषणामध्ये आले पाहिजेत तर तुमचं भाषण हे फक्त संख्यात्मक पद्धतीने नाही तर गुणात्मक पद्धतीने चांगल्या पद्धतीचं होतं असं माझं फार प्रामाणिक मत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या सगळ्या स्पर्धांची तयारी करत असताना आपण ज्या काही आकडेवारी देतो माहिती देतो बऱ्याच वेळेस आमच्या असं लक्षात येतं की विद्यार्थी चुकीचे अहवाल सांगतात स्वतःच्या मनाने तयार केलेल्या काही आकडेवारी फेकून देतात। मात्र असं करण्यापेक्षा आपल्याला आपल्याकडे असलेली माहिती ही एखाद्या संकेतस्थळावरती जाऊन ती अधिकृत आहे का याची खात्री करून घ्या आणि त्या संदर्भासहित जर तुम्ही ती माहिती मांडली ती आकडेवारी मांडली तर त्याचं वेगळं इम्प्रेशन हे परीक्षकांवरती आणि श्रोत्यांवरती पडत असतं। म्हणून कुठलीही माहिती आकडेवारी आणि संदर्भ देताना तो संदर्भासहित असावा असं माझं फार प्रामाणिक आणि फार स्पष्ट मत आहे। मुळात मी नेहमी सांगत असतो की वक्तृत्व स्पर्धांमध्ये तुम्हाला जर तुमचं वेगळेपण जपायचं असेल तर काय केलं पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही 2 स्पर्धा कमी केल्या तरी चालतील। मात्र प्रत्येक स्पर्धेनंतर किंवा एखाद्या स्पर्धेनंतर तुम्ही 2 पुस्तकं वेगळी वाचली पाहिजेत विविध वैचारिक पुस्तकांचं वाचन तुमच्याकडून झालं पाहिजे। याचं कारण असं आहे की जितकं जास्त वाचन तुम्ही करशाल जितकं जास्त ऐकण्याचा प्रयत्न तुम्ही करशाल तितकं चांगलं बोलता आपल्याला येतं। मी नेहमी सांगत असतो की वक्तृत्व स्पर्धांमध्ये आम्ही सगळे विद्यार्थी सहभागी व्हायचो एक स्पर्धक म्हणून परीक्षक म्हणून आणि आयोजक म्हणून सुद्धा। माझं असं एक निरीक्षण आहे की बऱ्याच वेळेस ठराविक विद्यार्थीच सभागृहामध्ये बसून विविध स्पर्धकांचं भाषण ऐकत असतात। मला या निमित्तानं आपल्याशी संवाद साधताना आग्रहपूर्वक सांगायचं आहे की कुठलीही स्पर्धा करा मात्र स्पर्धा करत असताना पूर्ण वेळ सभागृहामध्ये बसा। आज जरी तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होत असाल तरी इतरही स्पर्धकांची भाषणं ऐका जेणेकरून त्यांनी मांडलेले वेगळे मुद्दे विविध विषयांवरती केलेलं वेगळ्या पद्धतीचं विवेचन तुम्हाला कळेल आणि त्यातून तुमच्या विचारशक्तीला चालना मिळेल। दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होताना मला आपल्यापर्यंत अशी सांगायची आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस बोलतो तर स्पर्धेमध्ये सहभागी झालात म्हणजे फार जोरजोरात बोलावं लागतं स्पर्धेमध्ये सहभागी झालात म्हणजे आकांडांडव करावा लागतो फार मोठे हावभाव केले म्हणजे आपल्याला काही गुणांमध्ये जास्त मार्क्स मिळतात असं अजिबात काही नाही। कुठल्याही स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तुमचं भाषण हे स्पर्धकाच्या या हृदयीचे त्या हृदयी संवाद साधणारं असलं पाहिजे। तुम्ही जोरात बोललात कुठेतरी जास्त हातवारे केले म्हणून तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचशाल असं नाही तर तुमचं भाषण हे शांत असलं संयमी असलं मात्र श्रोत्याच्या हृदयापर्यंत भिडणार असलं तर तुम्ही नक्कीच त्या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरू शकतात। म्हणून या निमित्तानं मला आपल्याला असं सांगायचं आहे की कुठल्याही स्पर्धेमध्ये बोलत असताना उगाच गरज नसलेले हातवारे गरज नसताना जोरजोरात ओरडणे अशा पद्धतीचं भाषण करू नका हे तुमच्या भाषणाला फायदेशीर नाही असं माझं मत आहे। दुसरं महत्त्वाचं गोष्ट मला या निमित्तानं सांगायची आहे की चेहऱ्यावरचे भाव आणि तुमच्या मुखातून येणारे शब्द याचा ताळमेळ भाषणात असला पाहिजे। बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं हावभाव चेहऱ्यावरचे भाव हातांचे हातवारे आणि मुखातून येणारे शब्द याचा ताळमेळ बसत नाही। एखादा विनोदी प्रसंग सांगताना तुमचा चेहरा जर रडवेला झालेला असेल आणि एखादा कारुण्यानं भरलेला प्रसंग सांगताना तुम्ही जर हसत असाल तर मला असं वाटतं की तुमचं वक्तृत्व आणि तुमचं शब्द याची सांगड जमलेली नाही। म्हणून स्पर्धेची तयारी करत असताना ती तयारी इतकी चांगल्या पद्धतीने करा की तितक्याच चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन तुम्हाला स्पर्धेच्या विचारपीठावरती व्यासपीठावरती जमलं पाहिजे। तुमचे चेहऱ्यावरचे भाव तुमचे होणारे हातवारे आणि तुमचे शब्द याच्यामध्ये साम्य असलं तर निश्चित तुमचं भाषण उठून दिसतं ते अधिक चांगल्या पद्धतीने होतं असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि या अनुषंगानं सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना माझं नेहमी जे सांगणं असतं तेच मी सांगतोय की वक्तृत्व हे साधन आहे वक्तृत्वाला साध्य बनवू नका। बरेच विद्यार्थी आम्ही बघतो की महाविद्यालयीन जीवनामध्ये वक्तृत्व स्पर्धा करत असताना ज्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या
आम्ही वक्तृत्वातून करिअर घडवण्याच्या पेक्षा आम्ही वक्तृत्वालाच करिअर मानायला लागतो आणि मग 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष स्पर्धाच करत बसतो। मला असं वाटतं की या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून आमच्या कलागुणांना व्यासपीठ मिळत असतं, त्याचा फायदा घेऊन त्या वक्तृत्वाला एक साधन बनून आम्हाला आमच्या आयुष्याच्या साध्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे अशा शुभेच्छा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या मनोगताच्या माध्यमातून देतो। मी स्वतः वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलो, आपला प्रवास वक्तृत्वाच्या माध्यमातून झाला याचा मला निश्चितपणे अभिमान आहे आणि असाच प्रवास तुमचाही व्हावा या शुभेच्छा या निमित्ताने तुम्हाला देतो आणि थांबतो। धन्यवाद।